नमस्कार स्मिता, GSB ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी खास डाएट दडपी पोहे। आपण पाहूया त्याला काय साहित्य लागते। दडप्या पोह्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते। हे पातळ पोहे आहेत। हे नारळाचं पाणी आहे। किसलेलं खवलेलं खोबरं आहे। थोड़े शेंगदाणे चवीसाठी मी तळून घेतलेले आहे। साखर, मीठ, कोथिंबीर चिरलेली, कांदा बारीक चिरलेला आहे, कांदा एकदम फाईन चिरून घ्यायचा आहे, मिरची ओली त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे। आपण आता पोहे करायला सुरुवात करू। सर्वात प्रथम आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घ्यायचा आहे। चवीपुरती आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये। तुमच्या अंदाजानुसार जसे पोहे असतील तसे तुम्ही मीठ टाकायचं। मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला, त्या सुद्धा तुमच्या चवीप्रमाणे घ्यायच्या आहेत। कोथिंबीर, अर्धा वाटी खोबरं, खोबरं जास्त घातलं तरी चालेल, आणि साखर ही सुद्धा तुमच्या चवीनुसार घ्यायची आहे। आणि हे आपल्याला छानपैकी कालवून घ्यायचं आहे। म्हणजे ह्या रसामध्ये जी काही मीठ आणि साखर लावलेली असते त्याच्यामध्ये हे पातळ पोहे छानपैकी भिजले जातात। नारळाचं पाणी आहे हे पोह्यावर आपण शिंपडून घ्यायचं आहे। नारळाचं पाणी नसेल तर काकडीचा रस सुद्धा चालेल। आता आपण ह्याच्यामध्ये हा सर्व साहित्य घालून घ्यायचंय आणि छानपैकी कालवून घ्यायचंय। चव घेऊन तुम्हाला जर वाटत असेल की बाबा साखर कमी पडली आहे, मीठ कमी पडलं आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता। मी ह्याच्यामध्ये थोडे तळलेले शेंगदाणे घालणार आहे। तुम्हाला वरून फोडणी द्यायची असेल तर फोडणीही देऊ शकता। थोडीशी काकडीचे तुकडे, थोडेसे टोमॅटोचे तुकडे घालू शकता। आपले डाएट दडपे पोहे तयार आहेत। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा। माझे चॅनल स्मिता GSB ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी परत येत आहे तुमच्यासाठी अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन। धन्यवाद।